महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ व संलग्न अनुदानित कृषी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी कर्मचारी समन्वय संघ व टीचिंग स्टाफ असोसिएशनने आंदोलनाची श्रृंखला सुरू केली आहे। या अंतर्गत संघटनेच्या वतीने आमदार सुलभाताई खोडके यांना मागणीचे निवेदन देण्यात आले। रेल्वे स्टेशन चौक स्थित जनसंपर्क कार्यालय येथे आमदार सुलभाताई खोडके यांनी कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ व टीचर स्टाफ असोसिएशनचे निवेदन स्वीकार केले। या निवेदनातून संघटनेद्वारे कृषी विद्यापीठ व संलग्न अनुदानित कृषी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे तसेच त्यांच्या सेवेतील 10, 20, 30 वर्षांनंतर अनुज्ञेय असलेली सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। सदर मागणी गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित असल्याने महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठ व संलग्न अनुदानित कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य, असंतोष व अन्यायाची भावना निर्माण झाली आहे अशी कैफियत संघटनेच्या वतीने निवेदनातून व्यक्त करण्यात आली। कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असून त्यांना न्याय मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार सुलभाताई खोडके यांच्या वतीने देण्यात आले। निवेदन देतेवेळी कृषी विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। या संदर्भात टीचिंग स्टाफ असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक पी जे निकम यांनी दिली प्रतिक्रिया। 2 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत लेखनी बंद असा आमचा आंदोलन सुरू आहे आणि जर या मागण्या आमची 7वा वेतन आयोगाची व इतर काही मागण्या आहेत या जर आश्वासित सेवांतर्गत आश्वासित 10, 20, 30 पदवाढ पदोन्नती हे कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात यावी याकरता हे आंदोलन आहे। श्री शिवाजी ॲग्रिकल्चर कॉलेजचे प्राध्यापक संघटनेमार्फत आम्ही हे आंदोलन करतो आहे। याच प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रातील 4ही विद्यापीठांमध्ये सुरू असून प्रत्येक ठिकाणी या आंदोलनाने तीव्रता घेतलेली आहे। जर आमचे मागण्या जर शासनाने मान्य केल्या नाही तर आम्ही 7 तारखेपासून हे आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत। यामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग असून आम्ही हे आंदोलन यापुढे असंच पुढे चालू ठेवणार आहे। कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसोबत संलग्न अनुदानित कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग तातडीने लागू करण्याबाबत प्राध्यापक व्ही एम गेडाम यांनी दिली प्रतिक्रिया। कृषी विद्यापीठ आणि कृषीशी संबंधित जे आहेत शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना अजूनपर्यंत हा लागू करण्यात आलेला नाही आहे आणि आम्ही आमच्या मागण्या शासनाकडे या आंदोलनामार्फत रेडत आहोत। याची गांभीर्याने शासनाने दखल घ्यावी अन्यथा या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल म्हणून आम्ही माझी शासनाला विनंती आहे की कृपया याची दखल घेऊन आमच्या मागण्यांचा त्यांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी माझी शासनाला विनंती। आश्वासित जे सेवा योजना आहे त्याचा सुद्धा शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा। धन्यवाद।